नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत झिरोदा झिरोदा काय ॲप कसा यूज करायचा यामध्ये आपण वॉच लिस्ट ऑर्डर कशी बघायची पोर्टफोलिओ कसा बघायचा आणि पोर्टफोलिओमध्ये शेअर ॲड कसा होतो ते बघणार आहोत त्यानंतर आपण शेअर खरेदी आणि विक्री कसा करायचा ते बघणार आहोत तर बघा आता आपण झिरोदामध्ये पाच लिस्ट असतात एक दोन तीन चार पाच आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त पन्ना एका वॉचलिस्टमध्ये पन्नास शेअर ॲड करू शकतो अगोदर आपण बघू वाचलिस्ट काय असते मित्रांनो वाचलिस्ट मित्रांनो वाचलिस्ट म्हणजे तिथे आपण शेअर ॲड करून त्यावर इझिली लक्ष ठेवू शकतो त्यामध्ये शेअर किती वाढला शेअर किती उतरला किती वाढला किती उतरला त्याचं लोअर सर्किट अप्पर सर्किट क्लोजिंग प्राइस किती आहे आता आपण बघूया शेअर ॲड कसा ॲड कसा करायचा तर इथे सर्च सर्च आणि ॲड दिसते त्यावर क्लिक करायचं त्यानंतर एक शेअर सर्च मारायचा समजा मी डीमार्ट करतो डी मार्ट तर इथं प्लसच्या साईनवर क्लिक केलं बी एस सी एन एस सी दिसतं तुम्ही त्यातलं कोणतं पण घेऊ हो शकता तर मी एन एस सीच्या प्लस साईनवर क्लिक केलं तर तो इथं एकदम वॉचलिस्टच्या एकदम खालती ॲड होईल तो ॲड झाल्याच्यानंतर आपण त्यावर इथं चार्ट बघू शकतो मार्केट डेफ चार्टवर क्लिक केलं तर पूर्ण चार्ट येईल हां चार्ट आला त्यानंतर मार्केट डेप्थ तो शेअर ओपन कितीला झाला हाय लो आणि क्लोज आता मित्रांनो जर तुम्हाला तोच शेअर ॲड केलेला जर तो डिलीट करायचा असेल किंवा रिमूव्ह करून टाकायचा असेल तुमच्या वाचलिस्टमधून तर तो कसा करायचा त्यावर थोडं त्यावर थोडंसं प्रेस करायचं प्रेस केल्याच्यानंतर इथं येतं इथं डिलीटचा आयकॉन येतो आयकॉन आलं की ते ॲटोमॅटिक डिलीटवर क्लिक केलं की होतो आणि आता तोच तो शेअर जर आपल्याला खाली तोच शेअर जर आपल्याला समजा एक वॉच लिस्टमध्ये शेअर आहे तो आपल्याला वरच्या साईडला नेऊन ठेवायचा आहे एकदम खाली शेअर असला आणि तो वरच्या साईडला नेऊन तसंच क्लिक करायचं त्यावर त्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथून इथून प्रेस करून आपण डायरेक्ट वरती सोडला तर तो एकदम वरती ॲड होईल आता हे बघून झाल्यावर इथे वरच्या साईडला एक उलटा दिसत आहे बघा उलटा ओला क्लिक केलं तर यावर आपण निफ्टी फिफ्टी किंवा बँक निफ्टी हे दोन्ही पण निगेटिव पॉझिटिव्ह बघू शकतो बँक इथं बँक निफ्टीचा तुम्हाला चार्ट दिसेल इथं निफ्टी फिफ्टीचा चार्ट दिसेल तुम्हाला आणि इकडच्या साईडला क्लिक केलं तर बँक निफ्टीचा चार्ट दिसेल तुम्हाला आणि इथेच खालच्या साईडला फंड आहे बघा तुम्ही जो काही फंड ॲड केलेला आहे तो तु, तुम्हाला इथे फंडमध्ये दिसेल इथूनच तुम्ही ॲड फंडमधून ॲड फंड करू शकता आणि जे काही तुम्हाला विड्रॉल करायचं असेल ते तुम्ही विद्रॉल इथून इथून करू शकता मित्रांनो आत्ता आपण बघूयात ऑर्डरबद्दल बघूयात हे वाचलिस्टच्या बाजूला एक ऑर्डर आहे बघा त्यावर मी क्लिक करतो त्यावर क्लिक केल्याच्या नंतर त्यावर क्लिक यामध्ये आपल्याला पेंडिंग एक्झिक्यूट आणि जी टी टी ऑर्डर दिसते तर यावर पेंडिंग मित्रांनो पेंडिंग ऑर्डर काय असते आपण प्लेस केलेली ऑर्डर म्हणजे एक्झिक जी ऑर्डर एक्झिक्यूट नाही झाली ती पेंडिंगमध्ये राहते आणि जी जी ऑर्डर कंप्लीट झाली ती एक्झिक्युटिव्हमध्ये जाते हे आज मी ट्रेड केलेले आहेत ते आज पूर्ण एक्झिक्यूट झालेले आहेत त्यामुळे ते एक्झिक्युटमध्ये आले आता आपण पोर्टफोलिओबद्दल बघूयात यामध्ये आपल्याला होल्डिंग आणि पोझिशन दिसेल तर मित्रांनो पोझिशन mm -hmm. तर मित्रांनो पोझिशन बघू पोझिशन म्हणजे आजच्या दिवसात जे काही आपण ट्रेड केले आहेत ते सर्व काही तुम्हाला पोझिशनमध्ये दिसतील म्हणजे इंट्राडेसाठी जे इंट्राडे किंवा सी एन सीसाठी जे, जे काही ट्रेड केले ते सर्व तुम्हाला पोझिशनमध्ये दिसतील आणि जे लॉंग टर्मच्या सी एन सीचे आहेत कॅश अँड कॅरीचे ते नेक्स्ट डेला तुम्हाला होल्डिंगमध्ये दिसतील मित्रांनो यानंतर आपण यानंतर आपण बघणार आहोत अकाऊंट यामध्ये इथे तुम्हाला तुमच्या अकाऊंटबद्दल सर्व माहिती भेटेल सर्व माहिती भेटेल इथं आय डी आहे मेल आय डी बाकी फंड आहे इथे फंड ॲड करू शकतो विथड्रॉल करू शकतो बाकी प्रोफाईल सेटिंग आहे कन्सोल आहे बघा इथं पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ तुम्ही इथून देखील बघू शकता ट्रेडबुक प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट भेटेल इथे तुम्हाला बाकी आणि इथे जर तुम्ही सेटिंगमध्ये गेलात सेटिंगमध्ये गेलात तर तुम्हाला थीम भेटेल लाईट डार्क फुल स्क्रीन पुन्हा ऑर्डरचे नोटिफिकेशन मोबाईल फिंगर प्रिंट अलो करू शकता खाली चार्ट चार्ट दिसतील दोन प्रकारचे चार्ट आय क्यू आणि ट्रेडिंग व्ह्यू तर मित्रांनो आता आपण शेवटचा शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत शेल बाय आणि शेल कसा करायचा तर वॉचलिस्टमध्ये जायचं आणि आपल्या वॉचलिस्टमध्ये आलो आहे आपण आता वॉचलिस्टमध्ये आल्यानंतर जे शेअर खरेदी करायचं ते आहे त्यावर टॅप करायचं आहे समजा अशोक लेल्यांड मला खरेदी करायचं आहे त्यावर मी टॅप करणार ओपन होईल तिथं बाय बायवर क्लिक केलं बायवर क्लिक केल्याच्यानंतर इथं क्वांटिटी टाकायची जी काही क्वांटिटी घ्यायची आहे तुम्हाला ही टेन मला लाँग टर्मसाठी घ्यायचा त्यासाठी मी सी एन सी करणार कॅश अँड कॅरी आणि इंट्राडे घ्यायचा असेल तर एम आय एस करणार मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ बाकी इथं मार्केट ठेवणार बाकी स्टॉप लॉस आणि टार्गेट आपण सेट करू शकतो बाकी व्हरायटीमध्ये रेग्युलर ठेवणार डे व्हॅलिडिटीमध्ये डे ठेवणार आणि इथून बाय करणार आणि आता सेलचं पण तसंच सेम आहे से सेलचं पण सेम प्रोसेस आहे अशोक लँडवर क्लिक केलं सेल सेलवर क्लिक करणार जी काही क्वांटिटी आहे ती इथं क्वांटिटी ॲड करणार सी एन सी किंवा इंट्रा डे बाकी मग मार्केट रेग्युलर डे आणि सेल करणार ही माहिती झाली सर्व मित्रांनो आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो